बेगमपूर तालुका मोहोळ येथील प्रतिबंधित अन्न पदार्थ रुपये 6,28,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 5 ऑगस्ट 2018 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अरबळी रोड बेगमपूर तालुका मोहोळ येथे सकाळी 11 वाजता सापळा रचून करड्या रंगाची टाटा निसान कार क्रमांक MH 25 R 41 20 ही चारचाकी वाहन शिताफीने अडवून तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा आढळून आला. त्यासंदर्भात वाहन चालकास विचारले असता सदर वाहन व साठा सुलतान अब्दुल गनी शेख वय 38 वर्षे शेज बाबुळगाव हे असून सदरचा माल हा चर्चनीतून आणला असून मोहोळ मार्गे बार्शी येथे विक्रीसाठी जात असल्याचे वाहन चालकाने सांगितले. सदर आढळून आलेला साठा असा एकूण 1,28,400 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सदर साठा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार किंमत रुपये 5 लाख जप्त करून सुरक्षेच्या कारणास्तव कामती पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. सदर कारवाईत एकूण 6,28,400 रुपये किमतीची जप्ती करण्यात आली. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी इलागेर यांच्या मदतीने पार पाडली.